नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे वन विभागाचा निकाल अधिकृतपणे प्रत्येक कॅन्डिडेट वाईज किती मार्क पडले पी डी एफ फाईल मित्रांनो जारी झालेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती दुपारी मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्ट लागलेला आहे म्हणून तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाची देतो आहे त्यासाठी या आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवायचं आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती मी आलेलो आहे इथं तुम्हाला टी सी एसचा प्रोफाइल लॉग इनही करायची गरज नाही खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल मित्रांनो हायर ग्रेड स्टेनोचा रिझल्ट त्यानंतर लोअर ग्रेड स्टेनो ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सिनियर स्टॅटिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टॅटिकल असिस्टंट त्याच्याचबरोबर मित्रांनो पुढं पहा या ठिकाणी तुम्हाला अकाउंटंट जे आहेत जे मित्रांनो लेखपालचं पद होतं त्याचा रिझल्ट आहे प्रत्येक स्टेट डिस्ट्रिक्ट वाईज रिझल्ट दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वेवरच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या जागा होत्या त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार रिझल्ट दिलेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा पुढं ऑप्शन आहे जसं की पहा मित्रांनो एक कुठलं तरी पीडीएफ फाईल तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो मी जसं की पहा अकाउंटंट पुणेसाठी डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ फाईल डाउनलोड होणार आहे आता मित्रांनो ह्या सर्व पीडीएफ फाईलच्या काय करतो मी लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतोय त्याचबरोबर पीडीएफ फाईलच्या सर्व लिंक ज्या असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पहा तर बघा ही पी डी एफ फाईल ओपन झालेली आहे जसं की मी लेखपालचं तुम्हाला एक ओपन करून दाखवलं आहे पुणे वनवृत्तासाठी तर प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी मित्रांनो काय दिलेलं आहे रजिस्ट्रेश पार्टिसिपेशन आय डी रजिस्ट्रेशन आय डी त्यांचं नाव दिलेलं आहे आणि किती मार्क समोर पडले त्याची माहिती दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो वनवृत्तानुसार या ठिकाणी दिलेला आहे तर ही पुण्याची पी डी एफ फाईल आहे कशाची लेखपालची मित्रांनो लेखपालची जवळपास त्रेसष्ट पेजेसची पी डी एफ आय आहे खाली पहा सही देखील करण्यात आलेली आहे ह्यूमन रिसेस जे आहे मॅनेजमेंट नागपूर डेप्युटी कन्व्हर्स्ट्रेटर ऑफ फॉरेस्ट तर पहा मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी जिल्ह्यानुसारचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे खूप दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थी वाट बघत होते तर आता याच्यामध्ये फक्त मित्रांनो वनरक्षकचा रिझल्ट राहिलेला आहे त्याच्याबद्दल जसा अपडेट वेळोवेळी भेटत राहतील तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मित्रांनो शेवटी शेवटी आपल्या एका व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो सरळ सेवेच्या कुठल्याही पदभरतीसाठी तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिकासंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये सात हजार चाळीस प्लस प्रश्न त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला माहीत असेल टी सी एस मार्फत सध्या सरळ सेवेच्या सर्व परीक्षा होत आहेत तर टी सी एस ज्या परीक्षा घेत आहे मागील ज्या प्रश्नपत्रिका त्यांनी घेतलेल्या आहेत परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामधील मित्रांनो पुढील येणाऱ्या परीक्षामध्ये बरेचशा प्रश्नांची पुनरावृत्ती होताना दिसते तर त्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांचा संचा अभ्यासू शकता यामध्ये मित्रांनो टी सी आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्यात त्यापैकी काही परीक्षांचे त्यांनी प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे तर टी सी एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचाचं हे द्वितीय आवृत्तीचं पुस्तक स्मार्ट स्टडीने पब्लिश केलेलं आहे मित्रांनो हे कुठल्याही बुक स्टोरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तिथून तुम्हाला खरेदी करता येईल किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील तर त्याचबरोबर त्यांची अजूनही पुस्तकं आहेत जस की चालू घडामोडी सराव प्रश्न प्रश्नसंच एक्क्याऐंशीचा आहे याच्यामध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत च्या चालू घाडामुळे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्यांनी बनवलेलं आहे तर येणाऱ्या सर्वच पदभरतींसाठी मित्रांनो डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू डी असेल सोलापूर महानगरपालिका असेल जिल्हा परिषद आरोग्य भरती असेल या सर्वांसाठी तुम्ही कुठल्याही भरतीसाठी ही पुस्तकं यूज करू शकता तर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये ही पुस्तकं पाहायला भेटतील तेथून तुम्हाला खरेदी करता येतील धन्यवाद